आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मेळघाटात मिशन 28 सारख्या सातत्यपूर्ण विशेष मोहिमा आणि सूक्ष्म नियोजनामुळे गत 5 वर्षात कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाली असून बालमृत्यू आणि मातामृत्यूचं प्रमाणही कमी झालं आहे. यापुढेही मोहिमांमधील सातत्य आणि ग्राम बाल विकास केंद्रांद्वारे तपासणी, आहार आणि उपचार हे प्रयत्न कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी ठरतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी व्यक्त केलं. मेळघाटात गत 5 वर्षांपासून कुपोषणात घट होत आहे. वर्ष 2020 456 अतितीव्र कुपोषित बालकं होती. ही आकडेवारी 2022 213 पर्यंत आणि मे 2023 पर्यंत 205 इतकी घटली. बालमृत्यूंची संख्या 2019 246, 2020 213, 2021 195, 2022 175 आणि 2023 19 याप्रमाणे घटत गेली. मातामृत्यूतही मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास अधिकारी कैलास घोडके यांनी दिली. अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटरद्वारे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 103 तरुणांना नोकरी मिळाली. केंद्रातर्फे 3 उद्योजकांचा सहभाग मिळवून नुकताच मेळावा घेण्यात आला. त्यात केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी ही माहिती दिली. या मेळाव्यात 71 रिक्त पद अधिसूचित होती. मुलाखतीसाठी 128 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यात 101 उमेदवारांची प्राथमिक आणि 46 उमेदवारांची अंतिम निवड झाली. उद्योजकांकडून www.rozgarmahasvayam.gov.in या संकेतस्थळावर पद अधिसूचित केली जातात. या पदांसाठी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो. उपक्रमातील सातत्यामुळे युवकांचा प्रतिसाद वाढत असल्याचं शेळके यावेळी म्हणाले. अमृत सरोवराचा निसर्ग सुंदर परिसर, विस्तीर्ण जलाशय, पहाटेची आल्हाददायक हवा, निरामय शांततेत योग, प्रार्थना आणि ध्यानधारणा अशा चित्तवृत्ती उल्हासित करणाऱ्या वातावरणाचा प्रसन्न अनुभव उपस्थितांनी नुकताच घेतला. तिवसा तालुक्यात दिवाणखेड इथल्या अमृत सरोवर इथं जागतिक योग दिनानिमित्तानं योग दिन साजरा करण्यात आला. भारत निवडणूक आयोगानं छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलाय. नागरिकांनी दुबार नोंदणी, मयत मतदार आणि स्थलांतरित मतदार यांची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना देऊन यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केलंय. मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण आणि प्रमाणीकरण, ओळखपत्रातील त्रुटी दूर करणं, मतदार यादीत सुधारणा करणं आदी कामं 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर दरम्यान करण्यात येतील. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान नमुना 1 ते 8 तयार करणं, अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी आणि एकत्रित प्रारूप यादी तयार होईल. भारत हा तरुणांचा देश आहे. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी जग भारताकडे आशेनं पाहत आहे. त्यामुळे देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करतानाच विद्यापीठानं आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यात उपजीविकाक्षम कौशल्य निर्माण करावं असं आवाहन कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 39वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृह इथं झाला. त्यावेळी ते बोलत होते. दीक्षांत समारंभात 249 संशोधकांना आचार्य पदवी, गुणवंतांना 119 सुवर्ण पदकं, 23 रौप्य पदकं आणि 25 रोख पारितोषिकं, तसंच 46,144 विद्यार्थ्यांना पदवी आणि 236 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपाल बैस म्हणाले की संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा पुरस्कार केला. खऱ्या अर्थानं ते स्वच्छ भारत अभियानाचे जनक होते. त्यांच्या नावे स्थापित विद्यापीठानं राज्यात सर्वात स्वच्छ महाविद्यालय आणि स्वच्छ विद्यापीठांचं उदाहरण निर्माण करावं. संत गाडगेबाबा यांनी समाजाला अंत्योदयासाठी दशसूत्री दिली. आम्हा सर्वांसाठी ती मार्गदर्शक आहे असं ते म्हणाले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.